चंद्रपूर शहरातल्या माजी नगरसेविकेच्या मुलाचा प्रताप समोर आलाय. बाबूपेठ परिसरात एका घरासमोर ठेवलेलं वाहन चोरल्याप्रकरणी विचारणा करणाऱ्या वाहन मालकाला माजी नगरसेविका सुषमा नागोसेनच्या मुलानं मारहाण करत वाहन पेटवलं. जुनाला मार्गावर ही घटना घडली. उत्कर्ष नागोसेनं मित्राच्या मदतीनं दीपक टवलारकर यांची चारचाकी गाडी चोरली. दीपक यांनी शोधाशोध केली. उत्कर्ष आणि त्याचा मित्र दीपक यांच्या वाहनामध्ये बसल्याचं त्यांना दिसलं. दीपक यांनी उत्कर्षला हटकलं आणि याचा राग येऊन उत्कर्षनं दीपक यांना मारहाण करत ही गाडी पेटवून दिली. दीपक यांच्या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी उत्कर्षला अटक केली आहे. लालपेठ येथील रहिवासी उत्कर्ष शरद नागोशे म्हणून आहेत. त्यांनी व त्याच्या मित्राने ते घेऊन गेलेत आणि नंतर हे जे फिर्यादी आहेत, फिर्यादीसोबत त्यांचा जुनुना चौकात वाद झाला. वादावरून मारापिटी झाली, हातापाई झाली आणि मग नंतर ती त्यांनी गाडी जाळून टाकली. त्या घटनेबाबत दीपक टवलारकर यांनी पोलिसांना रिपोर्ट दिलेला आहे, त्यावरून गुन्हा दाखल झालेला आहे आणि यातील आरोपी उत्कर्ष याला पोलिसांनी अटक केली आहे. तपास सुरू आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.